साहेबनं फोन आला जळाला त्या कोणी सांगितलंय पाणी आहे इथं हे थांब पाणीवाल्या हे तुम्ही डबल गेम खेळताय का लोकांशी तोफखान्यात फोन आला त्या वेळेला काय सांगितलंय इथं रेकॉर्डिंग ऐकतोय मी कोण आहे ड्युटीला गाडी नको मग काय करणार गाडी पाठवली तरी बांधणं करते बोलतो महाराजांना तुमच्याबद्दल वैयक्तिक तिथं काय चाललंय मी तर काय बोलतो महाराजांना तुमच्याबद्दल वैयक्तिक तिथं काय चाललंय मी तर काय बोलतो महाराजांना तुमच्याबद्दल वैयक्तिक तिथं काय चाललंय मी तर काय आणि वेळा पाणी येत नाही कधी बी सोडतात हे पाण्याचा टाइम आहे का आंबेकरांना सांगा बरं आंबेकरांना तुम्ही सांगितलं का फोन केला तरी आंबेकर उचलत नाही उचलत नाही झालं ना आलं तर उगी तू एवढी धाव सोडते ती काय पाणी आहे काय काय कुटुंबांना किती दिवस झालं पाणी येत नाही तीन दिवस झालं पाणी नाही आंबेकर साहेब म्हणतात मला गाडी पाठवा तर ते म्हणले नगरपालिकेत पाणी अवेलेबल नाही 101 ला फोन लावला तर ते म्हणले आमच्याकडे पाणी आहे वाटप चाललंय आम्ही थोड्या वेळाने देतो म्हणजे पाणी पुरवठा सभापती म्हणतायत पाणी नाही आहे तुम्हाला वाटायला आणि तिथं फोन जर केला तर ते म्हणतात पाणी आहे म्हणजे पाणी पुरवठा सभापतीची मानसिकताच नाही आम्हाला पाणी द्यायची त्यांचे दोन दिवसांनी एकदा पाणी सोडतात ते बी 5 ते 10 मिनिट प्रेशर नसतं काय नसतं पाणी बंद करतात आणि अनियमितता नियमित असं काही टायमिंग फिक्स नाही दोन तीन दिवसाला एकदा पाणी सोडतात आणि परत ते सोडलं 10-15 मिनिट कितीही तक्रार करा काय करा अधिकारी फोन उचलत नाही काय करत नाही संदीप चव्हाण साहेब कोणीही फोन उचलत नाही कोण बघायलाही येत नाही नगरपालिकेत शेजारी हा वॉर्ड असून त्याची अवस्था पूर्वीपासून अशीच आहे म्हणजे जाणून बुजून केल्याने करतात आमचा 100% मागासवर्गीय वस्ती आहे तिथं पाणी त्यांनी आपल्या जवळ असल्यामुळं तक्रार केली तर त्यांना दुसऱ्या मिनिटाला त्यांनी बघितलं पाहिजे मग त्यांचे कर्मचारी म्हणतात आम्हाला अधिकारी सांगतात पाणी सोडू नका अधिकाऱ्यांनी विचारलं तर म्हणतात ते कर्मचारी वेळेवर सोडत नाहीत ह्यांच्या गोंधळात आम्हाला पाणी मिळत नाही प्रत्येक काल आमची आखी यात्रा होती तोफखान्याची यात्रेत सगळ्या लोकांनी गुलाला पाणी प्यायला सुद्धा नाही आंघोळीलाही पाणी नाही फोन केला तर पाणीच नाही म्हणते तुम्हाला पाणी येणार नाही संध्याकाळी बघू सोडलं तर सोडतो म्हणजे काय स्पष्ट भूमिका नाही आणि आम्ही दुर्गापीठ नागरिकांच्या वतीनं तो हा नगरपालिका प्रश्नाचा निषेध करतो आम्ही संध्याकाळी पाणी दोन तीन दिवसांनी येत नाही आणि पाणी आलं ना तर दोन दिवस असते पाणी म्हणजे 2 तास असते त्याच्यानंतर पण पाणी 2 दिवस येत नाही पाणी 4-4 दिवस काय काय वेळेला येत नाहीये पाणी आणि नगरसेवकाला सांगितलं तर काय कुणी काय बोलतच नाहीये नगरसेवकांचं नाव काय नगरसेवकाचं नाव ते आंबेकर पण पाणी तर टायमिंगवर सोडलं पाहिजे की नाही पाणी असेल तरच माणसं त्याचा काहीतरी उपयोग होईल की नाही पाणी नाही म्हटल्यानंतर कुठलीच कामावर तुम्ही रस्ता रोको करून तुम्हाला पाणी मिळेल असं तुम्हाला अपेक्षा आहे हो अपेक्षा आहे कुणाकडून अपेक्षा आहे अगोदर सोडत होते पाणी सोडलं पाहिजे पण माणसाला 1 तास तरी पाणी सोडलं पाहिजे 1 तास तरी पाणी सोडलं पाहिजे